सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर इथे चाललेली आहे माझी पार्सलची पॅकिंग, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ शेअर करावा। आणि माझ्या पॅटर्न कसे आहेत आणि माझ्या पेपरची क्वालिटी कशी आहे, सेटमध्ये काय काय मिळणार आहे हे सर्व तुम्हाला सांगावं म्हटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून जी काही मी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून जाईल। आणि याच व्हिडिओमध्ये सेटची तुम्हाला प्राईस पण सांगणार आहे। तर हे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत, अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून ठेवलं जातं प्लास्टिकमध्ये। त्यानंतर या पद्धतीने लिफाफ्यामध्ये व्यवस्थित असं पॅक केलं जातं आणि हे पार्सल घरपोच मिळणार आहे। तर अशा पद्धतीने हे पार्सल तयार केलेले आहेत आणि हे पण पार्सल कुठले कुठले आहेत ते सांगणार आहे। आणि मला पोस्टामध्ये पण जायचं आहे पार्सल टाकण्यासाठी। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि बऱ्याच ताईंचे असे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरे मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे। बऱ्याच ताईंचा असा एक कॉमन प्रश्न आहे की तुमच्या पेपर कटिंग पॅटर्नवरून ब्लाऊज परफेक्ट येतात का? तर हो, माझ्या पेपर कटिंग पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ना ते खूप परफेक्ट येतात। आणि भरपूर ताईंनी अशा पद्धतीने सेट ऑर्डर केलेले आहेत आणि सर्वांचे ब्लाऊज खूप मस्त येतात। त्या ताईंनी मला स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत काढून, ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील। ते तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे आहेत। छान ब्लाऊज येतात माझ्या पॅटर्नवरून। त्यानंतरचा दुसरा प्रश्न खूप कॉमन असा, सेटमध्ये काय काय मिळणार आहे आणि पेपरची क्वालिटी, हे सर्वच आता मी तुम्हाला दाखवते। सेटसोबत पेपरची क्वालिटी सांगणार आहे। चला सेटमध्ये काय काय मिळतं ते पाहूयात। हा एक सेट आहे। तर सेट जो असतो तो 28 ते 38 साईजचा असा सेट आहे। तर माझ्याकडे 28 साईजपासून 50 साईजपर्यंत ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत। तर या सेटमध्ये काय काय आहे पेपरची क्वालिटी आता ते सांगते तुम्हाला। सेट आहे ना तो प्रिन्स कट ब्लाऊजचा आहे। तर यामध्ये 28 ते 38 सेट आहे प्रिन्स कट ब्लाऊजचा। तर या ताईंनी प्रिन्स कटचा सेट मागवलेला आहे। आता काय काय आहे सांगते, पेपरची क्वालिटी सांगेन। तर हा आहे आर्ट पेपर। तर सुरुवातीला पहा यामध्ये काय काय मिळणार आहे। हे पाठीमागील भाग, या पद्धतीने पाठीमागील भाग, याच्यावरती उंची लिहिलेली आहे, त्यामध्ये मार्जिन किती ॲड केलं आहे ते लिहिलेलं आहे। पाठीमागील भाग त्याला एक नंबर दिला, डासाची उंची वगैरे सर्वच आहे इथं। हा 28, त्यानंतर ही 30 साईज, वरती साईज पण लिहिलेले आहेत किती साईजचं आहे ते। मार्जिन वगैरे सर्वच ॲड केलेलं आहे, खूप छान ब्लाऊज येतात त्याच्याहून। तर हे 32 साईजचं आहे। त्यानंतर हे 34 साईज, ही 36 साईज, त्यानंतर ही 38 साईज, अशा पद्धतीने 28 ते 38 साईजपर्यंत हे पाठीमागील भाग। त्यानंतर याचे समोरचे भाग पाहूयात 2 नंबरला। तर हे 2 नंबरला, तर हे 2 नंबरला प्रिन्स कटचे समोरील भाग, याच्यावरती समोरील भाग 2 नंबर लिहिलेला आहे। 28 30 32 34 36 आणि 38 अशा पद्धतीने हा हे प्रिन्स कट ब्लाऊजचे समोरील भाग। त्यानंतर प्रिन्स कटच्या कटोऱ्या, तर या आहेत प्रिन्स कटच्या कटोऱ्या, याच्यावरती पण लिहिलेलं आहे प्रिन्स कट कटोरी भाग 3, म्हणून 28 30 32 34 36 आणि 38 अशा पद्धतीने 6 कटोऱ्या। तर तुम्हाला सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे। त्यानंतर या बाह्या आहेत, 3 बाह्या आहेत सोबत, 28 30 साईजसाठी एक भाई, त्याच्यावरती उंची लिहिलेली आहे, मार्जिन किती ॲड केलं आहे ते लिहिलेलं आहे, आणि इथे खाली रेष आहे, त्या रेषेपासून अस्तरची बाही कट करावी असं लिहिलेलं आहे, आणि पाठीमागलच्या साईडने
बिना अस्तरची बाही पूर्ण कट करावी असं लिहिलेलं आहे। अशा पद्धतीने ही बाही, त्यानंतर 32-34 एक बाही, त्यानंतर 32-34-36-67 एक बाही, सर्वांवरती उंची लिहिलेली आहे, त्यामध्ये मार्जिन किती ऐड केलंय ते सर्वच लिहिलेलं आहे। त्यानंतर 38-40 ची एक बाही, सोबतच तुम्हाला एक लांबाही मिळणार आहे। ही लांबाही, या पण बाहीवरती उंची लिहिलेली आहे, त्यामध्ये मार्जिन किती ऍड केलंय ते लिहिलेलं आहे। आणि सोबत सर्व ब्लाऊजचा तुम्हाला चार्ट मिळणार आहे। या पद्धतीने असा एक प्रिन्स कट ब्लाऊजचा सेट आहे। तर आता पेपरची क्वालिटी सांगते। तर हा जो आहे ना, तो आर्ट पेपर आहे, 250 GSM चा आर्ट पेपर। क्वालिटी चांगली आहे, टिकाऊ आहे, दीर्घकाळ टिकतो, वर्षानुवर्ष, जवळजवळ याला 5-7 वर्ष तर काहीच होणार नाही या पेपरला। या पद्धतीने आर्ट पेपर आहे, पाहू शकता। जाड ही आहे, पीसवरती ठेवून मार्किंग करायला खूप सोपं आहे याने। तर हा झाला आर्ट पेपर आणि प्रिन्स कट ब्लाऊजचा सेट। आता बऱ्याच ताई मला प्रिन्स कट ब्लाऊजचा सेट दाखवा म्हणत होत्या, त्यामुळे मी हा प्रिन्स कट ब्लाऊजचा सेट दाखवला। आता तुम्हाला पिवळ्या पेपरची क्वालिटी दाखवते। तर हा आहे पिवळा पेपर, म्हणजे कार्डशीट पेपर। तर क्वालिटी दाखवते मी पेपरची। तर हा 3 पीस प्रिन्स कटचा सेट आहे, 3 पीस प्रिन्स कटचा सेट। याच्यामध्ये पण सर्वच काही सर्व वेगवेगळं मिळणार आहे तुम्हाला। कार्डशीट आहे परंतु जाड आहे। तर या पद्धतीने दोन प्रकारचे आपल्याकडे पेपर आहेत। सगळ्यात चांगला पेपर म्हणजे हा आर्ट पेपर आहे। याला काहीच होणार नाही, पाणी वगैरे पडलं, आपल्या घरामध्ये लहान बाळ वगैरे असतात, ते चलत फिरत काही ना काही सांडतच असतात, सतत पाणी वगैरे पडलं आपण लगेच पुसून घेतलं की याला काहीच होत नाही, खराब वगैरे काहीच होणार नाही, व्यवस्थित राहतो हा पेपर। पिवळा पेपर थोडासा हलका आहे, त्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे। तर हा पिवळा पेपर यूज करण्याचं कारण, ज्या ताईंना जास्त पैसे देऊन वगैरे परवडत नव्हतं, त्यांच्यासाठी मग हा पिवळा पेपर यूज करते। आता तुमची आवड आहे, तुम्हाला कोणता सेट घ्यायचा आहे तो घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हे सेट तयार करून ठेवलेले आहेत, सर्व वेगवेगळे आहेत। आता ह्या 4 टक्सचा आहे, आता 4 टक्सचं दाखवते मी। कटोरी ब्लाऊजचे तर तुम्ही भरपूर पाहिलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये। आता हे वेगवेगळे सेट, पाठीमागील भाग, अगोदर पाठीमागील भाग पाहूयात। हे पाठीमागील भाग 4 टक्सचे, 28-38 साईजपर्यंत 6 साईज। त्यानंतर 4 टक्सचे समोरील भाग, इथे पहा डाच वगैरे सर्वच आहेत, काहीच करायची गरज नाही, फक्त पीस वरती ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं। या पद्धतीने 4 टक्सचे भाग आहेत हे। 4 टक्सचे समोरील भाग 28, 30, 32, 34, 36 आणि 38 अशा पद्धतीने 6 समोरील भाग। त्यानंतर त्याच्या क्रॉस पट्ट्या, तर या आहेत 6 क्रॉस पट्ट्या, 28, 30, 32, 34, 36 आणि 38 अशा पद्धतीने 6 क्रॉस पट्ट्या। त्यानंतर बाह्या, माप वगैरे सर्व सेमच आहे, फक्त पेपरची क्वालिटी फक्त इथं बदललेली आहे। मी जो पेपर घ्यायचा आहे तो घेऊ शकता। या 28-30 ची बाही, त्यानंतर 32-34-36 ची एक बाही, 38-40 ची बाही। तर या पॅटर्नवरून ब्लाऊजची कटिंग कशी करायची आहे त्याचे मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत। व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। अगदी 5 मिनिटांमध्ये या पॅटर्नवरून ब्लाऊज कट करून तयार होतात, खूप खूप मस्त आहे, वेळही जास्त लागत नाही आणि आपल्या वेळेची बचत। आता तुम्ही दिवसातून 2-3 ब्लाऊज शिवत असाल तर हे पॅटर्न घेतलात ना की तुमचे कस्टमरही वाढतील आणि तुमची शिवण्याची स्पीड पण वाढणार आहे। मस्त आहे, 5 मिनिटांमध्ये कटिंग, कमी मापं घेऊन 4-5 मापं घ्यायची आहेत आपल्याला। त्यामध्ये आपलं ब्लाऊज परफेक्टपणे तयार होतं, मापही घ्यायची गरज नाही। तर अशा पद्धतीने माझ्याकडे 2 प्रकारचा पेपर आहे। नंतर जा, तिसरा प्रश्न, तुमचे पॅटर्न आमच्या पत्त्यावरती पोहोचतात का? हो, माझे जे पॅटर्न आहेत ना ते तुमच्या घरपोच तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला कुठे चालायला जायची गरज नाही।
हे जे पार्सल आहेत ना आता हे तयार केलेले, तर हे पार्सल मी स्पीड पोस्टाने पाठवत असते, सरकारी स्पीड पोस्टाने। तर पोस्टमॅन भैया तुम्हाला तुमच्या घरपोच आणून देतात, तुम्हाला कुठे चालायला जायची गरज नाही अथवा एकही रुपये द्यायची गरज नाही। तर जो काही चार्ज सांगितलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती तेवढाच द्यायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपये द्यायची गरज नाही। तुम्हाला पॅटर्न घरपोच मिळून जातात। आता बऱ्याच त्यांचे असे प्रश्न आहेत की आम्ही खेडेगावामध्ये राहतो, खेडेगावामध्ये मिळून जातील का? हो, खेडेगावातही मिळतात। यातले बरेच पार्सल खेडेगावातले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ आता 4 ते 5 डबलच्या ऑर्डर आहेत। डबल डबल ही ऑर्डर करतात ताई, पहिल्यांदा एक सेट घेतला त्यानंतर दुसरे सेट। त्यानंतर आणखी एक कॉमन प्रश्न आहे, तुम्ही कॉलवरती बोलू शकता का? सॉरी ताई, कॉलवरती तर काही बोलणं शक्य नाही, कारण माझ्या मागे खूप दिवसभर काम असतं, त्यामुळे कॉलवरती बोलणं शक्यच नाही। आता तुम्हीच विचार करा, घरातील काम करणं, त्यानंतर माझे ऑनलाईन ब्लॉगचे शिलाई क्लास असतात, तर ते दिवसभर क्लास असतात, ते क्लास करणं, त्यानंतर हे पॅटर्नचं पाहणं, त्यामध्येच माझा अख्खा दिवस जातो। मग तुम्हाला जर फोनवरती मी एका ताईंना जर 1-2 मिनिटं बोलत बसले, आता दिवसातून किती फोन येतील तुम्हीच विचार करा, त्यामुळे मी फोनवरती काही बोलू शकत नाही। कॉलिंग बंद आहे तसंही, तरी बऱ्याच ताई काय करतात व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल कर, व्हॉइस कॉल कर असं करतात, प्लीज तसं काही करू नका, कारण खूप माझ्या मागे खूप लोड असतो आणि मला शक्य होत नाही फोनवरती बोलणं। तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती बोलायचं आहे, व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्याच्यावरती तुम्ही मला कधीही मॅसेज करा, वेळे जसं मला वेळ मिळेल ना त्यानुसार मी तुम्हाला रिप्लाय देत असते, त्यामुळे कॉल करू नका प्लीज। त्यानंतरचा बऱ्याच ताईंचा प्रश्न असा, तुमचे पेपर कटिंग पॅटर्न कसे ऑर्डर करायचे आहेत? तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्याच्यावरती फक्त तुम्हाला मला मॅसेज करायचा आहे। मला फोनवरती मॅसेज केलात की मी इकडून तुम्हाला सर्व डिटेल माहिती पाठवते, त्यानंतर त्यातला तुम्हाला कोणता सेट घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता, त्याच्याच पुढे प्राईज आहेत, दोन्ही पेपरच्या प्राईज तिथंच तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजतील, कार्डशीटच्या आणि आर्ट पेपरच्या दोन्हीच्याही। त्यानंतर तो सेट पाहिजे म्हणून सांगायचा, मग त्यानंतर फोनपे गुगल पे पेमेंट करायची आहे, अगोदर फोनपे गुगल पे ऑनलाईन पेमेंट करायची आहे, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही। तुम्ही ऑर्डर दिलात की फोनमध्ये मी तुमचा नंबर सेव्ह करते, त्यानंतर या वहीमध्ये नोंद करून ठेवत असते, हे पॅटर्न नोंद करण्याचीच वही आहे, रजिस्टर आहे, त्यानंतर सिरियल वाईज तुमचे पार्सल तयार करून तुम्हाला पाठवले जातात, घरपोच पार्सल मिळतात, कुठे जाणार जायची गरज नाही। चल मी पोस्टात टाकलं की स्पीड पोस्टच्या पावत्या मिळतात, तर या पद्धतीने स्पीड पोस्टची पावती असते। तर हे जे आहेत ना ते काल टाकलेल्या पार्सलच्या पावत्या आहेत, अशा पद्धतीने स्पीड पोस्टची पावती मिळते तुम्हाला। याच्यावरती ट्रॅकिंग आय डी असतो, त्याच्यावर तुमचं पार्सल तुम्हाला कुठंपर्यंत आलं आहे ते समजतं। सर्वांचा असा कॉमन प्रश्न आहे पॅटर्नची किंमत, तर आता पॅटर्नची किंमत सांगते किती आहे। हा जो कार्डशीटचा सेट आहे 28 ते 38 चा, तर त्याची प्राईज आहे 500 रुपये। 500 रुपयेमध्ये तुम्हाला 6 साईज मिळणार आहेत, तुम्ही दिवसातून 2 जरी ब्लाऊज शिवला तरी या पॅटर्नची किंमत फिटून जाते। तुम्ही कटोरी ब्लाऊजचा घ्या किंवा प्रिन्स कटचा घ्या, फरटक्सचा घ्या, कोणताही घ्या, 28 ते 38 साईजचा 500 रुपयाला तुम्हाला घरपोच मिळणार आहे, फ्री शिपिंग महाराष्ट्रात। त्यानंतर हा आर्ट पेपर, तर हा जो सेट आहे ना तो तुम्हाला 650 रुपयाला मिळणार आहे, 650 रुपयाला तुम्हाला 6 साईज मिळून जातील, घरपोच कुठे चांगली जायची गरज नाही, घरपोच मिळेल 650 रुपयाला। पेपरही चांगला, पेपरची क्वालिटी पण चांगली, ब्लाऊजही खूप परफेक्ट येतात आणि दीर्घकाळ टिकतो हा पेपर। आणखी काय पाहिजे आपल्याला? एवढंच, तुम्ही दिवसातून 3-4 जरी ब्लाऊज शिवलात, आता शिलाई किती आहे प्रत्येकाच्या एरियावर ते डिपेंड आहे, आता तुम्ही माझ्यामध्ये 3 जरी ब्लाऊज शिवला तरी या पॅटर्नची किंमत फिटून जाते आणि तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता, मस्त आहेत। आता हे पार्सल कुठले कुठले आहेत ते सांगते, आता हे संदीप कदम यांचं आहे, तर हे आहे पुण्याचं आहे, त्यानंतर हे सुरेखा ताईंचं आहे, तर हे आहे मुंबईचं, त्यानंतर हे आहे कोमल ताईंचं आहे, तर हे साताऱ्याचं आहे, तर खेडेगावचंच आहे, खेडेगावमध्ये पण आपले पार्सल मिळून जातात, फक्त इथं मी जिल्हा सांगत आहे। तर हे आहे नीलिमा ताईंचं,
तर हे आहे पुण्याचं आहे, त्यानंतर हे आहे प्रतीक्षाताईंचं आहे, तर हे आहे सोलापूरचं आहे, त्यानंतर हे सत्यवान जाधव यांचं आहे, तर हे आहे खेडेगावचं आहे, जिल्हा आहे अहमदनगर, त्यानंतर हे आहे भाग्यश्रीताईंचं आहे, तर हे ठाण्याचं आहे, त्यानंतर हे आहे माधुरीताईंचं आहे, तर हे आहे सोलापूरचं, जिल्हा सांगत आहे मी फक्त, इथं आहे विनोद रावल यांचं, तर हे आहे सांगली जिल्ह्यातलं, त्यानंतर हे राहुल कोळी यांचं आहे, तर हे आहे खेडेगावचंच आहे, मुक्काम पोस्ट वडगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा गळगाव, खेडेगावात मिळतात। हे आहे चंद्राबाई यांचं, तर हे आहे सांगली जिल्ह्यातलं, खेडेगावचंच आहे हे पण। तर हे आहे सुरेश पाटील यांचं, तर हे आहे शहादा, त्यानंतर शुभांगीताईंचं आहे, तर हे डोंबिवलीचं आहे, हे आहे वंदनाताईंचं, तर हे सांगली जिल्ह्यातलं आहे, खेडेगावचंच आहे हे। हे आहे सोनालीताईंचं, खेडेगावचं आहे, त्यांचा जिल्हा आहे वर्धा, गणेश नेमाने यांचं आहे, तर हे आहे पुण्याचं, त्यानंतर हे आहे प्रतिभाताईंचं आहे, तर हे पण पुण्याचंच आहे, त्यानंतर हे कोमलताईंचं आहे, तर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे। तर आता काही तयार करायचे राहिलेले आहेत, तर ॲड्रेस टाकायचे आहेत आणि हे मला आता पॅक करायचे राहिलेले आहेत, तर याचे तर हे पॅक करून मग मी पोस्टामध्ये टाकायचं जाणार आहे, याच्यावरती पण ॲड्रेस टाकायचं राहिलेला आहे, तर एवढे ॲड्रेस टाकून ठेवले रात्री, आता बाकीचे तयार करून ॲड्रेस टाकून मग जाणार आहे। तर हे पॅटर्न ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकता, स्क्रीनवरती नंबर आहे, त्याच्यावरती तुम्हाला जो सेट घ्यायचा आहे तो घेऊ शकता, पिवळ्याचा घ्या किंवा पांढऱ्याचा घ्या, कोणताही घेऊ शकता, तुमची आवड आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता, माझं काहीच नाही की तुम्ही हाच घ्या तोच घ्या, कोणताही घेऊ शकता, दोन प्रकारचे पेपर आहेत। तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।